गेल्या काही दिवसापासून अनेक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले का ये यातील काही चित्रपट पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती सुद्धा प्रदर्शित करण्यात आले त्यातच आता झी फायू या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला सिर्फ एक बंदा काफी हे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या चित्रपटाबद्दल थोडक्यातच माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी दिगंबर जाधव आपण पाहत आहात लेट्सअप मराठी ज्याला आपण देव मानतो तोच पाप करतो तेव्हा काय होतं हे सिर्फ एक बंदा काफी आहे या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ही, ही कथा अशा एका बाबाची आहे ज्याला लोक देव मानत असतात पण त्याने आपल्या भक्तांवर मात्र अन्याय केल्याचं दिसून आलं आहे हा सिनेमा आपल्या अल्पवयीन मुलाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाबद्दल आहे सिर्फ एक बंदा काफी आहे हा सिनेमा पी सी सोळंकी यांची कथा असल्याचं सांगितलं जात आहे अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापूंना तुरुंगात पाठवणारा सोळंकी हा एक वकील आहे या सिनेमामध्ये थेट कोणाचंही नाव घेण्यात आलेलं नाही आहे पण वकील पी सी सोळंकी यांच्या नावावरूनच सिनेमाच्या कथेचा अंदाज दिसून येत आहे नेमकं काय आहे या सिनेमामध्ये सिर्फ एक बंदा काफी आहे या सिनेमाच्या सुरुवातीला एका अल्पवयीन मुलगी आणि तिचे पालक दिल्लीतील कमलनगर पोलीस ठाण्यात जात असल्याचे दिसत आहे पोलीस ठाण्यांमध्ये गेल्यानंतर ते एका बाबांवर अल्पवयीन शोषणाचा गुन्हा दाखल करतात गुन्ह्याची नोंद झाल्यावर पोलीस त्या बाबाला अटक करतात दरम्यान बाबांना अटक केल्याने बाबांचे भक्त संतापतात वकील पैसे घेऊन प्रकरण मिठवण्याचा प्रयत्न करत असताना दरम्यान मुलीचे आई वडील पी सोळंकी यांची मदत घेतात त्यामुळे पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा सिनेमा पाहावा लागणार आहे अभिनेता मनोज वाजपेयीने सिर्फ एक बंदा कापी या सिनेमामध्ये खूपच दमदार अभिनय केला असून राजस्थानच्या भाषेवर मनोज वाजपेयी यांनी अतिशय उत्तम प्रभुत्व मिळवलं आहे एकंदरीत अभिनेता मनोजने पी सी सोलंकी यांची गोष्ट खऱ्या अर्थाने जीवन केल्याचा अनुभव या पिक्चर बघताना प्रेक्षकांना आल्याशिवाय राहणार नाहीये या चित्रपटात अल्पवयीन मुलीची भूमिका आदिती सिंह एंड्रिजाने साकारली आहे तिचा हा अभिनय काम दाखवण्याजोगे आहे यासोबतच बिपिन शर्मा सह सिनेमातील सर्वच कलाकार आपले प्रत्येक पात्र योग्य पद्धतीने साकारले आहेत सिनेमाची एकूणच कथा लक्षात घेता नेमका शेवट काय होईल हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना खुर्चोळ खिरून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे जर तुम्ही सत्याच्या पाठीशी असाल तर तुमचे कोणतेही नुकसान होऊ शकत नाही हाच बोध या कथेतून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या सिनेमातील संवाद दृश्य अतिशय ताकदीने मांडण्यात आली असून एक महत्वाचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अपूर्वसिंह कारकी यांनी केला आहे हा चित्रपट पाहिल्यानंतर याबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा